नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे, दीक्षाज होमिओपॅथीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत इनसोमनिया, झोप न लागणे. झोपेच्या तक्रारीचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो. जवळजवळ 30% लोकांना झोप न लागणे, उशिरा झोप येणे किंवा खूप लवकर जाग येणे अशा तक्रारींना सामोरं जावं लागतं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हा इनसोमनियाचा जो त्रास आहे तो का सुरू होतो. त्याच्यासाठी आपण आज बघणार आहोत टॉप 3 होमिओपॅथिक औषधं जी अतिशय उपयुक्त आहेत आणि ज्यांचा फायदा खूप जास्त आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. इनसोमनियाचा जो त्रास आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी इनसोमनिया जर असेल तर पेशंटला काही अंशी जो आहे तो हेल्थ इश्यू नसतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आजारांमुळे त्यांना हा त्रास नसतो. तर सेकंडरी इनसोमनियामध्ये काय होतं तर पेशंटला जो आहे तो कोणता तरी त्रास असू शकतो, जसं अर्थरायटिस आहे किंवा अस्थमाचा त्रास आहे किंवा कायम कोणती तरी एक असणे, म्हणजे कोणती तरी दुखण्याचा त्रास असणे, त्याच्या टेन्शन, चिंता, काळजी या कारणामुळे सुद्धा पेशंटला झोप न लागणे हा त्रास असू शकतो. इनसोमनियाचा हा जो त्रास आहे त्याचे मागे काय कारण आहे तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस फॅक्टर. जे मानसिक ताणतणाव असणे किंवा चिंता, काळजी, कायम स्ट्रेस, त्याच्याबरोबरच तुमचं जर शेड्यूल दिवसभराचं खूप टाईट असेल, खूप ओव्हर वर्क जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा खूप जास्त एक्झॉस्ट झाल्यानंतर सुद्धा पेशंटला जी आहे ती झोप येत नाही. त्याच्याबरोबर जे आहे तर तुम्ही कॉफीचं सेवन जर खूप जास्त प्रमाणात करत असाल तरी सुद्धा तुम्हाला हे इनसोमनियाचा त्रास जो आहे तो सुरू होऊ शकतो. तर त्यासाठी आपण पाहणार आहोत की कोणती होमिओपॅथिक औषधं आहे जी तुम्ही या प्रॉब्लेमसाठी घेऊ शकताय आणि तुमचे जे स्ट्रेस फॅक्टर आहे, जी टेन्शन, चिंता, काळजी हे जे फॅक्टर्स आहे ते कमी होऊन तुमची झोप जी आहे ती नक्की इम्प्रूव्ह होईल. तर त्याच्यासाठी फर्स्ट मेडिसिन आहे पॅसिफ्लोरा इनकार्नेटा मदर टिंचर. हे जे औषध आहे हे औषध जर तुम्हाला हे होमिओपॅथीमधील टॉप मोस्ट मेडिसिन आहे झोपेच्या या प्रॉब्लेमसाठी. जर तुम्हाला कायम स्ट्रेस फॅक्टर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही असा त्रास आहे, त्याच्याबरोबर इन्फंट्समध्ये म्हणजे अगदी 1 वर्षाखालील मुलांमध्ये सुद्धा किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये सुद्धा झोप न लागणे हा जर त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह असं हे औषध आहे. तर आता हे औषध तुम्ही कसे घ्या? पॅसिफ्लोरा इनकार्नेटा तुम्हाला मदर टिंचर फॉर्ममध्ये आणायचं आहे. हे औषध तुम्ही साधारण जर 11 वाजता झोपत असाल तर बरोबर 10 वाजता तुम्हाला हे औषध घ्यायचंय. 20 थेंब त्याच्यातले तुम्हाला 1/2 कप कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जर ज्या पेशंटना क्रॉनिक जर हा प्रॉब्लेम असेल, म्हणजे बऱ्याच वर्षापासून जर तुम्हाला झोप न लागणे हा त्रास जर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे औषध पुन्हा रिपीट करू शकता. म्हणजे साधारण 11 वाजता बरोबर तुम्ही हे औषध पुन्हा 20 थेंब 1/2 कप कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकताय. बरोबर अंथरुणावर पडण्यापूर्वी तुम्ही हे औषध घ्यायचं आहे, म्हणजे पहिला डोस घ्यायचा आहे तो 10 वाजता घ्यायचा आहे आणि सेकंड डोस जो तुम्हाला घ्यायचा आहे तो 11 वाजता घ्यायचा आहे. असं हे औषध तुम्ही घेऊ शकताय. तुम्ही काही दिवस हे औषध चालू ठेवू शकताय आणि जर तुमचा झोपेचा जो पॅटर्न आहे तो जर इम्प्रूव्ह झाला तर तुम्ही हे औषध बंद करू शकताय. त्याच्यानंतर सेकंड मेडिसिन आहे कॉफिया क्रुडा 200. कॉफिया हे औषध तुम्हाला नावावरूनच समजेल की रोस्टेड कॉफी पासून बनवलेले हे औषध आहे. आता तुम्ही म्हणाल की कॉफी जे आहे ते स्टिम्युलंट आहे तर हे औषध कसं घेऊ शकणार? तर होमिओपॅथी हे असं सायन्स आहे जे बेस आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, सेम क्युअर सेम, म्हणजे कॉफी पासून पोटेंटायझेशन करून बनवलेले हे औषध आहे आणि हे झोपेच्या प्रॉब्लेमसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. ज्या पेशंटना जे जरासं झोपेमध्ये आवाज झाल्यानंतरही झोप मोड होते आणि त्याच्यानंतर त्यांना झोप लागत नाही, किंवा काही जणांमध्ये साधारण सकाळी 3 सुमारापर्यंत झोप लागते आणि त्याच्यानंतर त्यांना बिलकुल झोप येत नाही, का नुसतं पडून राहावं लागतं, अशा पेशंटमध्ये किंवा त्यांना कायम टेन्शन असतात, चिंता, काळजी याच्यामुळे जर झोप लागत नसेल तर त्याच्यासाठी कॉफी या क्रुडा 200 हे औषध अतिशय इफेक्टिव्ह आहे. ते औषध तुम्ही 4 थेंब रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदा घेऊ शकता, डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय. नंतर थर्ड मेडिसिन आहे इग्नेशिया एमआरआर 200. हे जे औषध आहे हे ज्या पेशंटमध्ये झोपेचा जो प्रॉब्लेम आहे ना तो साधारण म्हणजे काय होतं त्या व्यक्तींना कायम स्वप्न पडत असतं, लॉंग टाईमसाठी हे स्वप्न बघत असतात आणि त्याच्यानंतर त्यांची झोप मोड होते आणि मग त्यांना झोप येत नाही अशा तक्रारी असतात. तसेच थोडं पेशंट जे असतात ते नर्वस टेम्परामेंटचे असतात किंवा चेंजेबल मूड असतो, जर त्यांना एक क्षणामध्ये ते एकदम हॅपी असतात किंवा क्षणामध्ये एकदम सॅड होणे अशी सिच्युएशन असेल, थोडा हिस्टरिकल प्रॉब्लेम असेल, किंवा ज्या पेशंटमध्ये डायव्होर्सी किंवा डिसअपॉइंटमेंट लवमुळे जर त्यांना इनसोमनियाचा हा झोप न लागण्याचा त्रास जर सुरू झालेला असेल तर त्याच्यासाठी इग्नेशिया
जी MR आहे मेडिसिन अतिशय इफेक्टिव्ह आहे. हे मेडिसिन तुम्हाला 200 पोटेन्सी मध्ये घ्यायचे. रात्री झोपण्यापूर्वी 4 थेंब हे औषध तुम्ही डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय. असे हे होमिओपॅथीमध्ये 3 मेडिसिन आहेत जे झोपेच्या प्रॉब्लेमसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. ते तुमचे स्ट्रेस फॅक्टर, चिंता, काळजी, टेन्शन दूर करून तुमचा झोपेचा जो पॅटर्न आहे तो नक्की इम्प्रूव्ह करतील. तुम्ही काही कालावधीसाठी हे औषधं घेऊ शकताय आणि तुमचा जर झोपेचा प्रॉब्लेम कमी झाला की तुम्ही औषधं बंद करू शकताय. औषध घेण्यापूर्वी होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला सुद्धा जरूर घ्या. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.